अभिनंदन महाराष्ट्राचे. तर इकडे पैठण तालुक्यातल्या खंडाळा गावातील महिलांनी हंडा मोर्चा काढून आंदोलन केले. गावात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी शुक्रवारी माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या कार्यालयात आंदोलन केले. गावात तीव्र पाणी टंचाई असताना लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे लक्षच देत नाहीत, त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मोर्चा काढून प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केलाय. गौतम बनकर, एम न्यूज, औरंगाबाद. याला खरं तर तसं पाहिलं गेलं तर लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. तसं पाहिलं तर यांनी जानेवारीमध्ये सुद्धा नियोजन करायला पाहिजे होतं, प्लॅन इस्टिमेट करायला पाहिजे होतं, पण टंचाईचे आत्तापर्यंत सरपंच, ग्रामसेवक आणि लोकांना कधी मीटिंगसुद्धा घेतली नाही. काय नियोजन करायला पाहिजे होतं, तसं नियोजन जानेवारीत करायला पाहिजे होतं. नियोजन बरोबर झालं की नाही झालं याची डिप्टी सीओ, सीओ, कलेक्टर, कमिशनर बरोबर मीटिंग फेब्रुवारीत घ्यायला पाहिजे होती. मार्चमध्ये अंमलबजावणी करायला पाहिजे होती आणि आता एप्रिल मे मध्ये तिची अंमलबजावणी प्रत्येक गावात जाऊन करायला पाहिजे होती. याला जबाबदार आता प्रशासनाची हलगर्जी म्हणजे लोकप्रतिनिधी, त्यांचा काय पगार कमी जास्त होणार आहे का? एएम न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.